संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला ते बुवाजी बाबा सोनशेकडी जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झालाय. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय. सदर रस्त्यांना ये जा करणाऱ्या नागरिकांना वाट काढताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालंय. सदर रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करावी अथवा मुरुमीकरण तरी करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. वारंवार मागणी करून देखील सदर रस्ता दुरुस्त होत नसल्याने ग्रामस्थांनी येणाऱ्या काळात आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती किसन कोळपे आणि कचरू वारुंश यांनी दिली आहे. 500 ते 1000 लोकसंख्या असलेला हा परिसर असल्याने सदर रस्त्यानं नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दूध व्यवसाय करणारे ग्रामस्थ यांची मोठी वर्दळ असते. सकाळी ग्रामस्थांनी पाहणी करीत खराब रस्त्याबद्दल खंत व्यक्त केली. परिसरातील कडनर वस्ती, गुमनर वस्ती, कोळपे वस्ती, सोनवणे वस्ती, बुवाजी बाबा मळा, सानप वस्ती आदी रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला असून संबंधित प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रोड नान्नजुमाला या रस्त्याची गेली 5 वर्षापासून आम्ही मागणी करतोय. खासदार साहेबांकडे मागणी केली, जिल्हा परिषदेकडे मागणी केली, ग्रामपंचायतकडे मागणी केली. ग्रामपंचायतकडे गेले होते, सांगता निधी नाही आणि कमरे ओढले खड्डे, 1000 वस्ती ह्या रस्त्याला. आणि जिल्हा परिषदेकडे पण निवेदन दिलं, ग्रामपंचायतकडे पण निवेदन दिलं, कुणीही याची दखल घेतली नाही अद्याप. आणि कमरे ओढले खड्डे, गाड्या पडतात, म्हणजे खूप अशी अवस्था बा या काही त्या रस्त्याला कोणी वालीच नाही असा रस्ता झाला आहे हा. तरी माझी एवढीच कळकळीची नम्र विनंती आहे की लवकरात लवकर प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन आणि लवकरात लवकर याचं काम करावा, हीच माझी नम्र विनंती आहे. अशी काय तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील बुवाजी बाबा मळा ते नानोतुबारी या रस्त्याची गेली 5-6 वर्षापासूनची मागणी. रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झाला आहे. 26/2/2021 मी स्वतः ग्रामस्थाच्या वतीनं नानोतुबाला ग्रामपंचायतीला निवेदन दिलं का ह्या रस्त्याचं सदर रस्त्याचं काम करण्यात यावं. परंतु ग्रामसेवक असेल, तिथली काही बॉडी असेल, त्यांनी सरसर उत्तर दिलं का आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा निधी शिल्लक नाही, आम्ही रस्ता करू शकत नाही असं सडतोड उत्तर दिलं. हा रस्ता करायचा कोणा? संगमनेर आम्ही जिल्हा परिषदकडे मागणी करतोय, पंचायत समितीकडे करतोय, कुणीही या रस्त्याची दखल घेत नाही. आणि आज ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं याचं निरीक्षण केलेलं आहे. खड्डे पाहणं सगळ्यांनी खड्ड्याची परिस्थिती पहा. जर साधारणतः याच्यात तात्काळ निर्णय घेतला नाही तर पुढं आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून भयानक स्वरूपाचं आंदोलन करू शकतो, रास्ता रोको करू शकतो, या उपोषण सुद्धा करू शकतो. तेव्हा तातडीने या रस्त्याची दखल घेण्यात यावी अशी मी नम्रपणे ग्रामस्थ या नात्याने विनंती करतो आणि थांबतो. याप्रसंगी किसन कोळपे, गोरख कोळपे, भास्कर कोळपे, नारायण कोळपे, कचरू वारुंगसे, बाळू कडनर, अशोक गुमनर, किसन गुमनर, विठ्ठल गायकवाड, सुदाम गुमनर, भाऊसाहेब गुमनर, बाळा गर्दे, अशोक गुमनर, बबन कडनर, नानासाहेब चत्तर, चांगदेव कडनर, शिवराम गीते, नामदेव सानप, दादाहरी सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर.